त्याला माझगाव ब्लॉक मध्ये जे फ्लॅट मिळाला होता तो त्याला फ्लॅट देऊन टाकला. त्याची किंमत साधारण 1.25 कोटी आता आहे. तो राहायला गेलाय. त्याने काय मागलं नाही आयुष्यात, पण त्याला बाबा आपला मित्र आहे तो फ्लॅट मध्ये राहायला पाहिजे. मल्टीमॉल आता जे डेडिकेटेड फ्लॅट कॉरिडॉर चाललंय त्याच्यामध्ये तर घर चाललं होतं. त्यांचं स्वागत करायचं आहे गौरव साहेब. यानंतर प्रशांत देशमुख साहेब ह्या आपण दो आजचा कार्यक्रम आहे. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा गेले अनेक वर्ष आपण यमुना शक्ती सामाजिक संस्था आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं या त्याचं आपण आयोजन करत असतोय. सर्वप्रथम गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण देवाला गुरु मानतो. ज्याने आपला जन्म दिला ते आई वडील पहिले आपले गुरु आहेत. जे शिक्षक तुम्हाला आता नर्सरी पासून तुम्ही सुरू होत आहे, आम्ही पहिलीपासून सुरुवात जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहोत. नर्सरी पासून ग्रॅज्युएट पर्यंत जे शिक्षक भेटतील किंवा आयुष्यामध्ये जो जो माणूस तुम्हाला चांगला मार्गदर्शन करेल तो तुमचा गुरु आहे. गुरु प्रत्येक वेळेला वेगवेगळा असतो. तुम्ही कामाला जाल तिथे एखादा चांगला गुरु तुम्हाला सापडू शकेल. दुसऱ्या कुठे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाटचाल करताना तुम्हाला कुठे काय डिप्रेशन आलं काय आलं अडचण असेल तर एखादा डॉक्टर चांगला गुरु होऊ शकतो. तर आयुष्यभर आपण विद्यार्थी आहोत आणि आयुष्यभर विद्यार्थी राहताना ज्या ज्या ठिकाणी चांगले जो आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल तो आपला गुरु राहायला पाहिजे आणि त्यांचा आठव. फक्त आई वडिलांना विसरू नका. त्यांनी जन्म दिलाय. त्यांच्या मुलं 10वी 12वीला गुरु 12वीपर्यंत त्यांची धुरा असते. ते प्रयत्न करतात 10वीतला आपल्या मुलाला चांगले मार्क्स मिळायला पाहिजे. चांगले स्कूल कॉलेज शोधण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यभर काबाड कष्ट करतात. तुम्हाला रागवतात आणि ह्या गोष्टी करत असताना कधी तुम्ही दुखावले जाता आणि राग ठेवता. आई वडिलांचा राग ठेवू नका. गुरूंचा राग ठेवू नका. त्याला गुरुंना सुद्धा वाटतंय का माझ्या विद्यार्थ्यांना एक्सलन दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण आयुष्यभर विद्यार्थी आहोत. आपण जे काय आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शेवटी खाली आत आहे खाली आत जे कराल त्यामध्ये जे आहे ती जीवन काय आहे तर जिथं आपला जन्म झालाय आणि मध्ये शेवटी मृत्यू आहे याच्यामध्ये जीवन जगायचं आहे. आणि हे करताना जेवढ्या शांततेत आपण जगू तर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्याला ओम पाणी मागवा जरा. तर त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे. मी एक छोटंसं उदाहरण सांगेन. आम्हाला 75 ला 5वीला गेलो, 78 ला 8वी आणि 80 ला 10वी. जे शिक्षक मला 75, 78 आणि 80 ला शिकवायला होते त्या विद्यार्थ्यांना सॉरी त्या शिक्षकांना आजही मी जाऊन भेटतो. परवा पंढरपूर आलो, मला जायचं होतं तुळजापूरला, पण मी म्हणलं या रस्त्यावर लोणंदला बोरड सरांचं घर आहे, या रस्त्यावर 20 किलोमीटर लोखंडे सरांचं घर आहे, ज्या मॅडम आम्हाला शिकवायचं त्यांची तब्येत डाऊन आहे, त्यांना मला भेटायचं आहे. तर मी तुळजाभाऊंना मी कधी पण जाईल पंढरपूरहून, पण मला यांना भेटणं गरजेचं आहे. कारण 3-4 महिन्यात एकदा भेटण्याचा प्रयत्न असतो. गेलो तिकडं त्यांना भेटलो, ते म्हणजे तुम्ही येणार नव्हते, फोनवर रोज रोज स्टेटस पाहत असतात. ते बसून त्यांना बसण्याची व्यवस्था केली. बाब आधी तर तुम्ही बाहेर थांबासाठी व्यवस्था बघा. तर त्यांना जाऊन भेटलो. गेलो तर सगळ्यांच्या घरी मी जातो. 9 मेला कर्मवीरांना ज्या संस्थेतून आम्ही शिकलो आम्हाला काय शिकवण दिली. मी तिथं 5वी ते 10वी शिकलो छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये. कॉलेजचं शिक्षण पदवीधर झालो. एसी कॉलेज महाराष्ट्र महात्मा फुले एसी कॉलेज दिलीपभाई साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कार्यकर्त्यांनी त्या स्वरूपात भगत साहेबांची वाजेकर जनातली दत्तुशेत अनेक लोकांनी अगदी विटा दगड अन्नधान्य जमवून एका चांबानंतरला फक्त 10 पैसे दिले होते. ते 10 पैसे घेऊन सुद्धा त्यांच्या कॉलेजला वाढत तुझा खालचा वाटा पण चालेल असं जे कॉलेज म्हणून त्या कॉलेजमधून मी पदवीधर झालो. आणि हे आपण शिक्षक घेत असताना कर्मचाऱ्यांचे आम्हाला एकच शिक्षण लक्षात आहे, कमवा आणि शिका. त्यांनी लोकांना सांगा तुमच्याकडे पैसे नाहीत ना, तुम्ही दगड फोडा शेती लावा, तुमच्या शिक्षणाला खर्च निघेल आणि तुम्ही शिकलं पाहिजे. आणि त्याचं एक मार्गदर्शन होतं का आता मी जर भाकरी खातोय तर समोर एखादा उपाशी माणूस आला तर माझ्या ताटातली अर्धी भाकरी त्याला दिली पाहिजे. आणि हेच आयुष्यभर पाहिलं तर ताटातली अर्धी नाही पूर्ण भाकरी द्यायचा मी प्रयत्न केला तर मला तो 2 भाकरी घेऊन माझा देव पाठीमागे उभा राहतोय. म्हणून मी म्हटलं आयुष्यामध्ये काही कमी पडलं नाही. ज्या पद्धतीने आपण घरं दिली गाड्या दिल्या प्रत्येकाला मदत करण्याचा प्रत्येक माणसाला उभं करण्याचा प्रयत्न केला ही सर्व मार्गदर्शन बाप्पा करतात आई वडील करतात. आयुष्यात जर कुणाचा चांगला करता राहिला तर वाईट करू नका. एखादा तुम्हाला त्रास दिला तर त्याच्यावर खुन्नस त्याच्या डोक्याला दाखवून याला मानेन
त्यात काय होतं, तुमचा बीपी वाढते, तुम्ही एखाद मर्डर कराल, काय कराल, जेलमध्ये जाल, त्याचा मार्ग सोडून द्यायचा. हा आपल्याला त्रास देतोय ना, त्याच्या मार्गातच नाही जायचा, चांगल्याच्या मार्गात जायचा. मी मुद्दाम सांगितलं की शिक्षकांचा 49 वर्ष झाली या 24 तुम्ही जरा त्या लोक शिक्षकांना अजून जाऊन भेटतो. त्यांच्याकडे आता म्हातारे माणसाला टीव्ही आवडतो, मी बघतो टीव्ही डबल टाईप आहेत. एकाचा मुलगा लोखंडे सरांचा कॅनडाला आहे, दुसरी मुलगी इंजिनियर आहे, तिसरी मुलगी इंजिनियर आहे, तो टीव्ही तोच आहे. आता म्हातारे माणसाला टीव्हीच्या सिरियल आवडतो, आपला माहिती तुमच्या घरी आई वडील आहेत. गोरड सरांचा मुलगा आहे, दोन डॉक्टर आहेत, भाऊ डॉक्टर आहे. मी समाजाला सांगतो, आज तुम्ही आमचा आपला हा पनवेल परिसरात पाहताय, भाऊबीज आमच्याकडे हजारो निबंध झाले आहेत. बहिणी भावाकडे येत नाही, काय येत नाही, वाटा देत नाही. प्रॉपर्टीच्या किमती करोडोनी झाल्या, पण प्रॉपर्टी कोणाची आहे, आजोबाची आहे, ती वडिलांना आली. आणि मग तुम्ही बहिणीला इक्वल दिला पाहिजे. तुम्ही त्याला पुढार नुसतं बोलताय, भाषण करता. मी पहिला केला, माझ्या बहिणीला इक्वल भाव, इक्वल वाटा दिला. 2-5 कोटी ती प्रत्येकीला प्रॉपर्टी आहे. माझ्या मुलीला लग्न झाल्या झाल्या 25% वाटप केला. आता तिने स्वतःच स्टोअर काढलाय, आता बिझनेस तिने कन्स्ट्रक्शनची कंपनी काढली. मी करू शकता जेव्हा तुम्ही त्याला बेस दिला पाहिजे, मुलीला सुद्धा इक्वल दिला पाहिजे. पण पहिला मी केला आणि मग लोकांना सांगतो, मला माझ्या काकांचा न्याय मलाच करावा लागतो. अरे पोरला ते काय देत नाही, पोरगी 6 वर्ष सांगायला, उदाहरण सांगायला लागतं, मला पण शरम वाटते. माझ्या लेट आल्यावर पनिशमेंट आहे, आमच्याकडे नियम आहे. आमचा कार्यक्रम स्टार्ट झाल्यानंतर जो कोण लेट आला त्याचा आम्ही स्वागत करत नाही, कारण त्यांनी हे विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे, विद्यार्थी वेळेवर येतात, तर पाहुण्यांनी सुद्धा वेळ पाळली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणून यांचं सगळ्यांचं, कृष्णा असेल, नाना असेल, जे जे लेट आले त्यांचं शाब्दिक स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच ज्यांचा साहेबांनी हे केलं, अशोक नाईक गुरुदेव दत्त यानंतर यमुना समाज शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या सौजन्याने बरेच लोकांना, सहकाऱ्यांना, मित्रांना घरं फ्लॅट दिली. तसेच त्यांचा एक त्यावेळेचा मित्र बाळकृष्ण म्हात्रे ओळे यांना सुद्धा फ्लॅट त्यांनी आलिशान बिल्डिंग मध्ये दिलेला आहे. त्याची चावी आज त्यांना सुपूर्द करण्यात आली. तर बाळकृष्ण म्हात्रे आपल्या परिवारासाठी द्यायचे आहेत. बाळकृष्ण म्हात्रे म्हणजे मी माझ्या गडोब मध्ये आम्ही एकत्र काम केलं, शुभांगीला पण शोधून देण्याचं काम त्यांनी केलं, माझी अर्धांगी आहे. आणि तो वादलामध्ये सतत आपल्या पाठी राहिला. 77 इलेक्शन असू द्या, 2007 इलेक्शन असू द्या, रिटायर झाल्यावर त्याला तर बरोबर ठेवला. माझ्या ओळखमध्ये त्यांना परमनंट केले होते आपण सगळ्यांना. आता रिटायर झाल्यानंतर सुद्धा तो आपल्या बरोबर ठेवलाय. तर त्याला माझगाव ओळखमध्ये जे फ्लॅट मिळाला होता तो त्याला फ्लॅट देऊन टाकला. त्याची किंमत साधारण 1.25 कोटी आता आहे. ते तो राहायला गेलाय, त्याने काय मागलं नाही आयुष्यात. पण त्याला बाबा आपला मित्र आहे, तो फ्लॅटमध्ये राहायला पाहिजे. मल्टीमॉल आता जे डेडिकेटेड फ्लॅट कॉरिडोर चाललं त्याच्यामध्ये तर घर चाललं होतं. त्याला आता त्याचा क्रिकेटच्या सामन्यात गेलो, पालू तुला आपला माझा ओळखचा फ्लॅट माझ्या मिळाला आहे, ते तुला देऊन टाकतो. आणि रिटायर झालं त्यांनी. आता पूर्वी सेवा माझी केली होती, आता तो माझ्यावर मित्र म्हणून तरी कायमचं राहणार. त्याचं छोटी मुलं झाल्या, मुलं वेगळी जातात, पण तो आता आयुष्यभर माझ्याबरोबर राहील असं त्याचं. आजच्या या कार्यक्रमाला उशिरा का होईना, पण उपस्थित राहिले नाना म्हात्रे साहेब, कृष्णा पारंगी साहेब, निर्मला म्हात्रे आणि सर्व मान्यवर, त्यांचं शाब्दिक स्वागत पण मनापासून स्वागत आहे. आणि आपण लगेचच त्याच्यानंतर त्याला कोळेकर, नम्रता आकाराम, त्याच्यानंतर दीक्षित पुरस्काराचं स्वरूप आहे, प्रशस्ती पत्रक, सन्मान चिन्ह, त्यानंतर नोटबुक, छत्री आणि प्रशांत देशमुख साहेबांचं लिहिलेलं जय शिवराय हे पुस्तक, अशा स्वरूपाचं हे पुरस्कार आहे.
दोन नंबर कोळेकर नम्रता अकरा त्यानंतर रयत शिक्षण सचिव द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करण त्यानंतर आदित्यराज भागवत कालेबाग 88%. यानंतर कोण विद्यार्थी आलेले आहे परंतु